यवतमाळ जिल्ह्यात एसटी बसची अवैध प्रवासी वाहतूक, शिक्षणासाठी विद्यार्थी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक यामुळे होणाऱ्या अपघातांच्या घटना ताज्या असतानाच आता एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांची अवैध प्रवासी वाहतूक सुरू केल्याचे दिसून येत आहे. शाळेच्या वेळेवर या मार्गावर बसेस नसल्यामुळे एसटी बसच्या टप्पावर बसून हे विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन शिक्षणासाठी प्रवास करीत आहेत. दारव्हा डेपोची ही बस नांदेड दारव्हा यवतमाळ या एसटी बसमध्ये विद्यार्थ्यांची व प्रवाशांची संख्यामुळे बस पूर्ण भरली होती. त्यामुळे तिवसा, बोरी अरब, लालखेड, कामतवाडा, शेलोडी या गावातील विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा न मिळाल्याने त्यांनी थेट टपावर जाऊन यवतमाळपर्यंत प्रवास केला. दारव्हा या तालुक्याच्या ठिकाणावरून तसेच या दारव्हा यवतमाळ मार्गावरील खेडे गावातून विद्यार्थी हे शिक्षणासाठी यवतमाळात रोज ये जा करतात. शाळेच्या वेळेवर या मार्गावर बसची उपलब्धता कमी असल्याने विद्यार्थ्यांची नेहमीच गैरसोय होते. दारव्हा यवतमाळ हा मार्ग पूर्णपणे खड्डेमय असून या मार्गावर अनेक अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने या मार्गावर बसची उपलब्ध करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावी व भविष्यात अशा एसटी बसवर चढून विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी प्रवासामुळे होणारी जीवितहानी टाळावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी व पालकांनी केली आहे.